सर्वसामान्य जनतेचं जीवनमान उंचावण्यासाठी दूध व्यवसाय महत्वपूर्ण ठरलाय हा व्यवसाय टिकवण्यासाठी गोकुळ दूध संघ दूध उत्पादकांसाठी विविध योजना अंमलात आणत आहे त्याचा फायदा दूध उत्पादकांनी घ्यावा येत्या काळात दूध उत्पादकांच्या सहकार्यानं दूध संकलनाचा वीस लाख लिटरचा टप्पा गोकुळ निश्चित पार करेल असा विश्वास गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी व्यक्त केला राधानगरी तालुक्यातील घोटवडेच्या हनुमान दूध संस्थेच्या दूध उत्पादकांनी परराज्यातून खरेदी केली या मशीनच्या स्वागत प्रसंगी ते बोलत होते गोकुळ दूध संघानं दूध वाढीसाठी दूध संस्थांना परराज्यातून म्हशी खरेदी करण्याचं आवाहन केलं होतं त्याला प्रतिसाद देत राधानगरी तालुक्यातील हनुमान दूध संस्थेच्या मदतीनं दूध उत्पादकांनी वाराणसी इथून वीस म्हशी खरेदी केल्या या म्हशी घेऊन आलेल्या दूध उत्पादकांचं स्वागत हनुमान दूध संस्थेच्या वतीनं घोटवडेमध्ये करण्यात आलं ही संस्था गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून सध्या हनुमान संस्था दिवसाला आठशे पन्नास लिटर दूध संकलन करते नवीन खरेदी केलेल्या म्हशींमुळे दोनशे पन्नास ते तीनशे लिटर दूध संकलन वाढू शकेल असा विश्वास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला तर गोकुळनं दूध उत्पादकांसाठी दूध वाढीच्या उद्देशानं विविध योजना राबवल्या आहेत या योजनांचा लाभ दूध उत्पादकांनी घ्यावा असं गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी सांगितलं येत्या काळामध्ये वीस लाख लिटरचा टप्पा गोकुळ नक्की पार करेल असा विश्वासही डोंगळे यांनी व्यक्त केला यावेळी भोगावती कारखान्याचे संचालक धीरज डोंगळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभिषेक डोंगळे शाकीर पाटील संकलन अधिकारी सर्जेराव पाटील सहाय्यक अधिकारी राजू चौगले विस्तार सुपरवायझर सुहास डोंगळे सचिव संघटना जिल्हाध्यक्ष के द पाटील दूध संस्थेचे संचालक दूध उत्पादक उपस्थित होते